अलीकडच्या युगामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढत चाललं आहे. जो तो व्यसनाच्या आहारी गेल्याचं दिसून येत आहे. अशातच सोलापूर जिल्ह्याच्या म्हाडा शहरातील एका मोबाईल विक्रेत्याने व्यसनाविरोधी मोहीम राबवली आहे. या मोबाईल विक्रेत्याने चक्क व्यसनाधीन ग्राहकांना दुकानामध्ये नो एंट्री केली आहे. अभ्यते वृत्त. दुकानाच्या बाहेरच तिथूनच व्यसनी लोकांनी दुकानात येऊ नये असा फलक लावला आहे. व्यसनी ग्राहकांना वस्तू न विकल्याने घुले यांना जवळपास 60 ते 70 हजारांचा तोटा झाला आहे. याची माहिती असताना देखील घुले यांनी हा उपक्रम सुरूच ठेवला आहे. व्यसनी लोक दुकानात आल्यास घुले हे त्यांनी दुकानाच्या बाहेर जाण्याचा सल्ला देतात. यापुढे जर दुकानामध्ये यायचे असेल तर मावा घुटका अथवा कसलेही व्यसन सोडूनच यायचे असा सल्ला ते देतात. तसेच आयुष्यात यापुढे व्यसन करणार नाही अशी शपथही महाविद्यालयीन तरुणांना ते देत असतात. या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे व्यसनमुक्ती मोहीमच राबवली आहे. तरुणाई व्यसनाच्या दुष्टचक्रामध्ये अडकलेले असताना त्याचे गंभीर परिणाम ध्यानी घेत घुले यांनी व्यसनमुक्तीसाठी मोहीम हाती घेऊन समाजासाठी दिशादर्शक आणि अनुकरणीय असा उपक्रम सुरू केलाय. व्यसनी लोकांसाठी दुकान बंद केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दुकानात नवीन मोबाईल घेण्यासाठी आलेला असो अथवा त्या मोबाईलचा फायनान्स असो की बॅलन्स टाकण्यासाठी साहित्य घेण्यासाठी आलेला जर ग्राहक मावा गुटखा खाऊन आल्यास घुले हे त्यांना नकार देतात. अनेक व्यसनी पैशाचा विचार न करता ग्राहकांना परत त्यांनी पाठवलंय. त्यांचा हा नियम सुरूच आहे. अनेकांनी घुले यांच्या दुकाने आल्यानंतर व्यसनाला सोड चिठ्ठी दिली आहे. आपण काय करतो, एकतर मावा गहू आणि तंबाखू खाणाऱ्या ग्राहकाला प्रवेश एकतर देतच नाही, आणि जर तो आला तर त्याला आपण कुठलीही वस्तू कुठलीही सेवा आपल्या दुकानातून त्याला मिळत नाही. आणि जेणेकरून व्यसनमुक्तीची जागृती करायच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न चालू आहे. आजकालची तरुणाई बघितले तर आपण ज्या त्या वेगवेगळ्या व्यसनात गुंतलेली आहे. कुणाला दारूचं व्यसन आहे, माव्याचं आहे, गुटख्याचं आहे. जो तो म्हणजे रिचार्जपेक्षा सुद्धा खर्च हा व्यसनात प्रत्येक तरुणाईचा जाताना दिसतोय. आणि कुटुंबाला एक प्रकारे ही जळ आहे, आर्थिक जळ. मात्र माड्यातल्या कर्मवीर मोबाईल शॉपचे बापूराव घुले जे आहेत ते स्वतः तरुणाईची वाटचाल त्यांनी बघितलेली आहे. व्यसनात गुरफटलेली तरुणाईची त्यांनी व्यथा जाणली आणि मग आपल्या मोबाईलच्या दुकानाच्या शॉपच्या बाहेरच त्यांनी गुटखा मावा खाणाऱ्याला चक्क ना दुकानबंदी केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी एक प्रकारे समाज परिवर्तनाचा धागा विणलेला आहे आणि व्यसनमुक्तीकडे त्यांनी वाटचाल केलेली आहे. यांचं पाऊल यांच्या कार्याची दखल सोशल माध्यमावर आणि सर्वत्र कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होताना दिसतोय. माझं नाव अभिमान शहाजी कदम, राहणार माळा. मी गुलेसरांच्या इथे मोबाईल घेण्यासाठी गेलो होतो तर त्यांनी पहिल्यांदा गेले मला विचारलं तुम्ही काय व्यसन करता का. ते मला खूप फेल वाटलं. म्हणजे आपण खात नसताना ते विचारतात. म्हणजे याचा अर्थ जे जो जाईन गिरायक तो प्रत्येकाला विचारतात की तुम्ही आधी व्यसन करता का, काय करता. व्यसन करणारा ते मोबाईल देत नाहीत, काय नाहीत. मग आम्ही चर्चा केली मित्रांमध्ये, हा उपक्रम सरांनी चांगला राबवला आहे. आजची पिढी म्हणजे व्यसनाच्या खूप आरे जात आहे. त्याचं ज्या सरांनी उपक्रम राबवला चांगला आहे, त्याला आम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला उपक्रमाला.